हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव डॉक्टर सोनालीवीरा अमितसिंह केसरी शिवाजीनगर उपासना केंद्र पुणे मला एक आवर्जून सा असं सांगावंसं वा वाटेल कारण हे पुढच्या अनुभवाशी रिलेटेड आहे की नववीपर्यंत मी म्हणजे आम्ही कुठलाही क्लास लावला नव्हता म्हणजे आम्हाला तिघांनाही भावंडांना म्हणजे आम्ही घरीच अभ्यास करायचो आणि त्यातही सगळ्या ह्याच्यात बापूंची कृपा की तेव्हाही बापूसोबत होते की त्यांनी कायम प्रगती करत नेली आणि त्यांनी म्हणजे चांगल्या ए डिव्हिजनमध्ये ठेवलं म्हणजे असं असताना दहावीला फक्त मॅथ्स आणि सायन्स असे दोनच विषयांचे क्लास लावले होते बाकी सगळा अभ्यास हा घरीच व्हायचा मग अशा पद्धतीनं प्रिलिमची परीक्षा झाली आणि प्रिलिमची पेपरही चांगले गेले आणि आता बोर्डाची परीक्षा होती अकरा मार्चला आणि जे एक ते दीड महिनामधला हातात होता तर काही दिवस सुरुवातीला आठ दिवस झाले रिव्हिजन सुरू झाली अभ्यास सुरू झाला पण नंतर नंतर असं झालं की मी पुस्तक काढलं एका विषयाचं तर मी आ, मी वाचायला लागलं तर मला असं असं झालं की मी हे कधी वाचलंच नाही आहे म्हणजे मी हे पहिल्यांदाच बघते मला वाटलं कदाचित ह्या चॅप्टरची हे मी विसरले असेल म्हणून मी दुसरे त्याच पुस्तकातले त्या विषयाचे दुसरे चॅप्टर बघितले तर तेथेही तेच ते, सेम की मला अरे हे सगळंच नवीन वाटतंय नवीन म्हणजे मी आप मला हे खूप परत करावं लागणार आहे असं मग मी घाबरून तो विषय बाजूला ठेवला म्हटलं आपण दुसऱ्या सब्जेक्टची रिव्हिजन करायला घेऊ तर ती रिव्हिजन करायला घेतली तर सेम तसंच की मला काहीच मला आणि त्या क्षणी जी माझ्या पायाखालची जमीन सरकली की आत्तापर्यंत विदाऊट क्लास एका चांगल्या मार्कांनी आपण पास होत आलो आहे चांगल्या डिव्हिजनमध्ये राहिलो आहे आणि महत्त्वाच्या टप्प्यावर हे जे काही होत आहे की मला असं झालं की मी घरात सांगितलं मी ही परीक्षा दहावीची बोर्डाची पास नाही होऊ शकणार आणि मग आईबाबांनी विचारलं काय झालं मी त्यांना सांगितलं की मी हे सगळं पुस्तकं उघडून बघते आणि मला काहीच आ, काहीच मला आठवत नाही मला असं वाटतं की मी हे कधी वाचलेलंच नाही आहे मला हे सगळं पुन्हा नव्यानं पहिल्यापासून करायचं आहे आणि हे काही शक्य नाही आहे आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं की असं काय झालं मग त्यांना असं वाटलं की टेन्शन आलं आहे का म्हटलं नाही मला अजिबात मी काही टेन्शन घेतलं नाही काही नाही आणि मला कसलंही टेन्शन नाही मी कुठल्याही दडपणाखाली नाही आहे इवन प्रिलिमला चांगले पेपर जाऊन चांगले मार्क्स मिळालेले त्यामुळे मी रिलॅक्स होते की सगळं व्यवस्थित होणार आणि बापूंकडे उपासनेला जात होतो त्यामुळे तो एक वेगळा स्वतःला एक आपण म्हणतो ना की एक आधार आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी होत्या पण हे काय घडत होतं हे काही कळत नव्हतं मग आम्ही आई मग मा शेवटी माझा इतका हे व्हायला लागलं रोज की मी रोजच रडायला लागले की काहीच मला कारण ह्याच्यातून काहीच हे सुचत नव्हतं आणि मग शेवटी आई म्हणाली तू एक काम कर तू यावर्षी गॅप घे तू यावर्षी परीक्षा देऊ नको आपल्याला आपण तू परत परीक्षा पुढच्या वर्षी दे किंवा आपण बघू ऑक्टोबरमध्ये वगैरे देऊ पण ते मनाला पटतच नव्हतं कारण सांगते की आठवीत असतानाच असं मनात कुठेतरी प्रत्येकजण आपल्या पुढच्या करिअरविषयी किंवा आवड एक निर्माण होते तसं आठवीत असतानाच एक अशी मनाशी एक आतून खूप स्ट्रॉंगली असं एक हे होतं की नाही आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे खरं तर त्यातलं विशेष जे म्हणतो त्यातलं त्या प्रोफेशनमधलं विशेष खास खळगे टप्पे काही माहिती नाही पण नाही आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे आणि दृष्टीनं प्र अभ्यास करणं चांगले डिव्हिजनमध्ये राहणं हे सगळं तोपर्यंत गेल होत गेलं होतं आणि आता सडनली अरे आपण दहावी सुद्धा पास होऊ शकत नाही हे फिलिंग म्हणजे होऊ शकणार नाही हा जो एक विचार निगेटिव्ह थॉट्स मनात यायला लागले आणि म्हणजे असं वाटलं की आपलं आयुष्य संपलंय आणि मग मी म्हटलं की बरं मी एक काम करते मी परीक्षा देते पास होण्यापुरते मार्क मिळवते आणि मी होम सायन्स घेते आणि मी कुकिंग करते म्हणजे मी कुकिंगचा त्या होम सायन्समध्ये पण मी कुकिंग घेईन ते मला जमेल असं मला वाटतं असं मी माझी माझी समजूत काढायला लागले पण त्याच्यातही मला तो विचार म्हणजे मी ॲक्सेप्टच करू शकत नव्हते की आपण या विचारांपर्यंत खा आलो आहे आणि मग काही नाही बापूंचा धावा आणि बाबा आपून जी छोटी उपासना पुस्तिका होती ती मी वाचायला घ्यायचे आणि खरंच सांगते ते वाचल्यानंतर माझं हे सगळे विचार किंवा हे टेन्शन दडपण सगळं एकदम कमी व्हायचं म्हणजे मी लिटरली असं दिवसातून तीन तीन वेळा ते पुस्तिका वाचून काढायचंय की सगळ्यांना असं वाटायचं की अगं तू त्याच्यापेक्षा तू थोडा अभ्यास जास्त कर मी म्हटलं अभ्यास करायचा प्रश्न नाहीच इथे इथे मला इथे परिस्थितीच वेगळी आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि मग शेवटी आई म्हणाली की पण तरी माझं शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे आता बोर्डाची परीक्षा अकरा मार्चला होती आणि तितक्यात केंद्रावर अनाऊन्समेंट झाली की म्हणजे अकरा फेब्रुवारीला आम्ही मुंबईला गेलो तेव्हा डी सिल्वा हायस्कूलमध्ये उपासना व्हायची मग आम्ही तिकडे गेलो बापूंच्या दर्शनासाठी आणि तिथे गेल्यानंतर हॉलमध्ये की आम्ही पोचलो तोपर्यंत प्रवचन संपलं होतं आणि बापू जिना उतरत होते आणि बापू असे जिना उतरत होते आणि आम्ही असे समोर उभे होतो आणि तेव्हा बापूंचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि तेव्हा नमस्कार केला बापूंना पण बापूंचं दर्शन घेऊन आम्ही परत आलो त्याच्यानंतर एक महिना हातात होता मी आपलं थोडं थोडं काहीतरी करत होते पण माझ्याकडे अजिबात तो हे राहिला नव्हता की आपण परीक्षा देऊ शकू आणि शेवटी शेवटी मला पण असं वाटायला लागलं की येस आपण नापास होण्यापेक्षा आपण गॅप घेऊ कारण हा आपण म्हणतो ना ठपका असं नाही पण हे कधीच आयुष्यात कधीच घडलं नव्हतं आणि परीक्षा देऊन जर नापास झाले तर ते मी कधीच सहनच करू शकले नसते तर मला पण स्वतःला असं सोताल वाटायला लागलं की आपण थांबूयात आणि आई बाबा म्हणतात तर म्हणजे आपण तसं हे करूयात आणि कारण मग माझ्या टेन्शन बघून मग बहिणीचा पण अभ्यास डिस्टर्ब व्हायचा वगैरे असं ते सगळं घरातलं वातावरणच सगळं एकदम Uh, म्हणजे आईबाबा जरी वर मला म्हणत असले की तू काही काळजी करू नको अजिबात टेन्शन घेऊ नको एक वर्ष गॅप घे तरी मला जाणवायचं की अरे त्यांनाही कुठेतरी माझी खूप काळजी वाटते आहे आणि शेवटी परीक्षेला जायचा दिवस उजाडला म्हणजे मी खरं सांगते की त्या दिवशी मराठीचा पेपर होता आणि मी म्हटलं अरे आता आपण चाललोच आहे तर काहीतरी वाचून जाऊयात बघूयात काहीतरी तर मी परत पुस्तक उघडलं तर मला साधं नाम आणि सर्व नाम यातला डिफरन्ससुद्धा मला कळत नव्हता की नाम आणि सर्व नाम याच्यात काय हे येतो म्हणजे इतकी माझं मला माहीत नव्हतं ते काय सगळं हे होतं पण हे असं काहीतरी विचित्र सगळं घडत होतं पण आतून एक असं मग क्षणभर वाटलं आपण नको सेंटरवर जाऊयात पण पुढच्याच ह्याच्यात मनात म्हणजे असं आपल्याला कुणीतरी पुश केल्यासारखं की नाही तू सेंटरवर जा हे आणि हे मला जाणवते की हे मी एवढ्या निगेटिव्हिटीमध्ये असताना हे मला कुणीतरी म्हणजे आता ते मी म्हणते की बापूच ते होते की तो आत की नाही तू तिथपर्यंत जा म्हणजे मी लिटरली मी आवरलं आणि मग आईबाबांना फक्त एक रिक्वेस्ट केलं की आपण थोडं लवकर निघू आणि बापूंनी असला बापूंच्या पादुका आहेत ना तर आपण बापूंच्या पादुकांचं दर्शन घेऊन जाऊ मग आम्ही तिथे बापूंच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि पेपरला गेले आणि पेपरला गेले मी बसले म्हणजे मला काही म्हणजे मी कशी जाऊन बसले काय म्हणजे मला खरं सांगतं की अ, काही मला कळत नौत नव्हतं पेपर आला आणि मी जसे क्वेश्चन पेपर बघितला पे तर मला असं झालं की मला त्यातले जे असे ऑप्शन्स असतात की पाचपैकी चार ल्या तर मला अख्ख्या पेपरमधल्या ऑप्शन सकट सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला उत्तर आठवली हो म्हणजे मी लिट तरी त्या दीड महिन्यात म्हणजे मी प्रेलिम पासून बोर्डाच्या परीक्षेपर्यंत दीड महिन्यात मी खरं माझ्याकडून काही अभ्यासच झाला नव्हता कारण मला काही मी एवढा माझा सगळा हे कॉन्फिडन्स गेला होता आणि काहीतरी झालं होतं की मला काहीच सगळं नवीन आहे माझ्यासाठी की मी हे कधी वाचलेलंच नाही आहे अशी परिस्थिती माझी झालेली आणि फक्त आणि फक्त त्या आतून तो एक आवाज आला की नाही तू सेंटरपर्यंत जा या ह्याच्यावर मी तिथे जाऊन बसले म्हणजे तो खरं बापू बापूंनी ते ढकललं आणि तिथे बसल्यानंतर मला सगळं आणि मी तो पेपर लिहिला म्हणजे मी तुम अजून मला आवर्जून सांगावं असं वाटेल की माझी आई माझ्याबरोबर आलेली आणि ती, ती सेंटरवर माझा तीन तास पेपर होईपर्यंत ती कंटिन्युअस बापूंची उपासना पुस्तिका परत 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 ती वाच काढत होती म्हणजे तिचं पण एक कुठेतरी ते म खूप हे आहे की आणि तिला पण असं वाटलं आता त्याने जेव्हा बेल वाजली की आता तीन तास संपले तर तिलाही असं झालं की आता काय झालं असेल पण तिला पण कुठून तरी एक असा, असा आत्मविश्वास होता की नाही बापू सगळं नीट करतील आणि आम्हाला हार्डली तीन महिने झाले होते आम्ही बापूंकडे आलो होतो म्हणजे डिसेंबरमध्ये आलेलो आणि मार्चमध्ये माझी परीक्षा होती आणि मी ज्या आनंदात उड्या मारत आणि हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर आले आईला कळलं ही हिचं सगळं व्यवस्थित झालं आणि तिला मग मी सांगितलं की अगं मला मग सगळं ऑप्शनचं का सगळ्या प्रश्नांची उत्तर मला आठवली आणि मी सगळा पेपर म्हटलं मी सोडवला आणि त्याच्यानंतर मग मा काही मला मागे वळून बघावंच लागलं नाही त्याच्यानंतर मला सगळ्या पुढच्या पेपरला दोन सुट्ट्या होत्या कधी एक सुट्टी होती पण त्या एक दोन दिवसात माझा जो काही अभ्यास आहे तो मस्त झाला ते मला सगळं लक लग... आठवायचं लक्षात राहायचं आणि काय व्हायचं की मी सगळे पेपर चांगले गेले रिझल्ट चांगला लागला मी डिस्टिंक्शननी पास झाले आणि जसं मी म्हटलं की आपण एक आठ ते आपण ठरवलेलं असतं की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे आणि मग काही मनात असा विचारच आला नाही की मी होम सायन्सला जाईन मग मी म्हटलं नाही मला सायन्सलाच ॲडमिशन घ्यायची आणि अकरावीला सायन्सला ॲडमिशन घेतली अकरावी बारावी सायन्स आणि बारावीला एंट्रन्स म्हणजे सायन्सच्या ह्याच्यानंतर एंट्रन्सची एक्झाम दिली एक्झाम झाल्यावर पण आम्ही पण सुचित दादांना म्हणजे तेव्हा आईची ट्रीटमेंट पण चालू होती सो आम्ही त्यांना भे जायचो तर मग तेव्हा त्यांना सांगितलं की असं असं आता एंट्रन्स आहे परीक्षा दिली वगैरे तर ते म्हटले की हो काही झालं तरी आपल्याला मेडिकललाच ॲडमिशन घ्यायची आणि अजून एक सांगायचं वाटतं की जेव्हा वाट पहिल्यांदा आम्ही बापूंकडे बापूंची माहिती मिळाली की हे डॉक्टर आहेत तेव्हा आपण डॉक्टर व्हायचा हा विचार आणखीन दृढ झाला पण मधल्या काळात जे काही घडलं की ती अशी परिस्थिती होती की मी ते जे काही मी विचार करत होते व्हायचं असं काही आयुष्यात घडेल असं मी कधीच कल्पना मी काय आपण कोणीच अशी कल्पना करतच होऊ शकत नाही पण ते माझ्यावरचं काय संकट होतं ते खरंच बापूंना माहिती म्हणजे आमच्या कुटुंबावरचं काय हे असेल आणि बापूंनी म्हणजे तो जो काही आत्मविश्वास आहे मग एंट्रन्सला पण चांगले मार्क मिळून मला म्हणजे आयुर्वेद या शाखेसाठी ॲडमिशन मिळाली आणि मग पुढचं जे काही पूर्ण आयुर्वेदाचं हे म्हणजे मी सांगेन की माझं कॉलेज माझ्या घरापासून म्हणजे मी पिंपरीला माझं डी वाय पाटील हे कॉलेज आणि मी आम्ही राहायला वानवडीला तर बसनी जायला दीड तास लागायचा रिटर्न यायला दीड तास लागायचा आणि कधी कधी बसमध्ये जागाही नसायची आणि कॉलेजचं टायमिंग दिवसभर असायचं पण अक्षरशः ह्या तीन वर्षात बापूंनी एवढी आधार आणि सहाय्य केलं की बसमध्येच माझा मॅक्झिमम अभ्यास मला वेळ ती तेव्हाच मिळायचा बसमध्येच अभ्यास करायला कारण घरी येईपर्यंत आठ साडेआठ व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी परत आठपर्यंत घर सोडायचं असायचं पण बापूंनीच ते तीन वर्ष अभ्यास करून घेतला ती बळ दिलं आणि कधीही तेव्हा असं झालं नाही की अरे टेन्शन आलं आहे आणि आता कसं होणार असं वाटलंच नाही म्हणजे इतक्या लिलया बापूंनी तो सगळ्या अभ्यासक्रमात साथ दिली की हे फक्त आणि फक्त नक्कीच बापूस करू शकतात म्हणजे आपला पूर्वीचा एक अनुभव असा असताना की जिथे मी दहावीला पा पाससुद्धा होणार नाही असं जेव्हा मला वाटत होतं तिथे बापूंनी हा सगळा प्रवास करून घेतला आणि तेव्हाही कॉलेजमध्ये मग पहिल्या पाच नंबरमध्ये कायम बापूंनी नंबर ठेवला आणि की असं व्हायचं की सगळ्यात जास्ती लांबून ट्रॅव्हल करणारी मीच एक स्टुडंट होते पंच्याण्णव टक्के आमचे सगळे जे माझे कलिग होते ते सगळे हॉस्टेलला राहत होते आणि अजून चार माझ्या मैत्रिणी होत्या त्या तिथल्या जवळच्याच एरियात म्हणजे चिंचवड भोसरी असं जवळ राहायच्या आणि मी एवढ्या लांबून ट्रॅव्हल करायचे तर त्या सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की अरे तू एवढ्या लांबून येते वगैरे तरी पण तू कसं काय तुझा असा म्हणजे तू म्हणजे कसं काय तुझा असा एवढे चांगले मार्क्स मिळतात आणि हे होतं तर आणि तेव्हा त्या सगळ्यांना माहिती होतं की मी कारण मी बापूंची तेव्हा हे होतं म्हणजे अंगठी असायची आणि ती अंगठी मी कॉलेजमध्येही घालून जायचं आहे तर काही काही जण ते विचारायचं की हे कोण आहेत काय आहेत आणि मी त्यांना ज्यां जे जे विचारायचे त्यांना त्यांना बापूंची माहिती सांगायचे त्यामुळे त्यांना ही कल्पना होती आणि कुठे त्यांनी बापूंचं कधी काही असं तेव्हा पेपरमध्ये फार काही यायचं ते पण कुठे काही आलं तर ते येऊन असे सांगायचं अरे देख ते रे बापू का ये आया या यहां पे आणि डी वाय पाटील कॉलेजला बापू त्या कॉलेजच्या ओपनिंगला येणार होते आणि तेव्हा अशी म्हणजे बापूंची एक मोठी अशी रांगोळी तिथे काढली होती आणि तर तेव्हा मला माझ्या फ्रेंड्सनी फोन करून म्हणजे त्यांना असा आनंद झाला की अरे हिचे सद्गुरू इथे येणार आहेत तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की अरे देख तेरे सद्गुरु की हा बहुत बडी रंगोली बनाई वगैरे असं मी त्यांनाही हे क कुठेतरी कळत होतं की हा हे जे काही कुठेतरी ही आहे की या सगळ्या ह्याच्यामुळे आ, हे होत आहे कारण मला एक छोटस त्याच्यात हे सांगायला सांगायला आवडेल की म्हणजे आमची अॅनाटॉमोनची वायवा होती आणि त्या वायवाला सगळेजण म्हणजे सगळेजण आत आद... जात जात होते आणि बाहेर येताना सगळे रडत येत होते आणि माझा नंबर माझा सरनेम तेव्हा बाहेरचं दाखवले असल्यामुळे टी असल्यामुळे माझा नंबर शेवटून दुसरा मी एकदम शेवटून दुसरा किंवा तिसरा नंबर असायचा आणि पहिला पण सगळ्यांचे अवस्था बघून तर मग अजूनच आप म्हणजे की आता आपलं काही हीच अवस्था होणार आणि शेवटी मग मी जे काही फोटो होता बापूंचा त्या फोटोला नमस्कार असा केला आणि मी आत गेले म्हटलं ठीक आहे आता रडायचंच आहे तर म्हणजे की जाऊन बसूयात आणि आश्चर्य म्हणजे की मी त्या वायवाला बसले आणि मला जे जे काही अनेटॉमीचे त्यांनी प्रश्न विचारले म्हणजे बापूंची कृपा मी त्याची एवढी नॉनस्टॉप उत्तर देऊ शकले दिले आणि मी हसत हसत बाहेर आले तर सगळ्यांना असं वाटलं की प्रत्येक जण रडत आला तू पहिली मुलगी आहेस की तू हसत बाहेर आलीस तर मला एक जणांनी म्हणजे माझ्या एका फ्रेंडनी बोलून दाखवलं की नाही मेने देखा था तू अंदर जाण्याचे पहिले तुने तेरे सद्गुरु को नमस्कार किया था तो ये सब उदिवा मग म्हणलं की याही सही बात आहे बिलकुल तुमने सही पहचाना म्हणजे की तो जो आधार असतो आत्मविश्वास असतो तो बापूच देतात आणि त्यातूनच आपण तो तिथे आपण बोलू शकतो आणि त्याच्यानंतर मग ते उपासनेलाही येऊन म्हणजे बघून गेले की अरे काय उपासना केंद्रात येऊन गेले की अरे हां काय म्हणजे आपण जाऊयात मग असं हे बापूंच्या लीला आहेत की ज्या मी अनुभवल्या आणि नकळत माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते समजत होतं की हे कुठेतरी हे सगळं ह्यांच्या हिच्या बापूमुळे आहे आणि इव्हन असंही व्हायचं की बरेचदा की पेपर असायचं म्हणजे मेडिकल कॉलेजमध्येच की आणि मी काहीतरी वाचत असायचं म्हणजे आपण म्हणतो ना की आता दहा पंधरा मिनटं जायला राहिलेत आणि आपण काहीतरी रँडम काहीतरी चला वाचूयात असं म्हणून पुस्तक उघडतो आणि मी ते वाचत असायचे कोणीतरी चार जण डोकवायचं चा की काय वाचतेय आणि नेमकं ते पेपर मध्ये आलेलं असायचं आणि नंतर असं व्हायला झालं की मग ते दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ते सगळे माझ्या बाजूला येऊन बसायला लागले ला की हे झोपी कुश पडतीये पेपर असं म्हणजे असं की मला हसायला आणि मला असं जाण मी मनोमन हसत होते की हे माझं काही नाही हे सगळं फक्त त्या एकाच आहे की तो माझ्याकडून हे करून घेतोय आणि म्हणजे की मला खूप असं ते आठवतं की बापू की खरंच म्हणजे की आपली कॉलर म्हणजे आपल्या बाळांची कॉलर बापू स्टार्ट करतो कसा आणि म्हणजे मजेशीर हो, हे होतं पण मी नक्की सांगेन की हे खूप मॅक्झिमम वेळा व्हायचं आणि हे सगळं बापूंच्या कृपेमुळेच ते होत झालं आणि सगळा मेडिकलचा प्रवास इंटर्नशिप सगळं बापूंनी सहज करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्या प्रोफेशनमध्ये सेवा करण्याची संधी दिली म्हणजे याबद्दल मी बापूंची खरोखर ऋणी आहे आणि बापूंना खरंच सांगायचं म्हणजे की कायम तुमच्या असंच छत्रछा काली ठेवा आणि कायम अंबज्ञ राहण्याची ताकद द्या हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित